नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अकरा मे मंगळवार मोठी दर्श अमावस्या हो मित्रांनो अकरा तारखेला मंगळवारच्या दिवशी दर्श अमावस्या आहे या दिवशी घरातल्या महिलांनी आपल्या मुलांसाठी हा एक उपाय केला तर नक्कीच मुलांचे भविष्य उत्तम होईल आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची त्रास किंवा कोणत्याही गोष्टीची चिंता राहणार नाही त्यांचे भविष्य बदलेल आणि त्यांची प्रगती होईल मित्रांनो महिलांनीच का तर आईने केलेला उपाय हा मुलांसाठी खूपच लाभदायक असतो मित्रांनो फक्त महिलांनी आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळायची आहे आणि आपल्या घराच्या छतावर किंवा बाहेर घराच्या बाहेर एका साईडला एका जागेवर ठेवायची आहे मित्रांनो आम्ही मागच्या अमावस्यालासुद्धा असाच एक उपाय सांगितला होता हीच वस्तू सांगितली होती बऱ्याचशा लोकांनी बघितला असेल त्यांना आठवत असेल तर हा उपाय तुम्हाला दर अमावस्याला करायचा आहे तसा आम्ही दर अमावस्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतच जाऊ पण आता ही येणारी मंगळवारच्या दिवशी अकरा मेच्या दिवशी येणारी ही दरश अमावस्याच्या दिवशी तुम्हालासुद्धा हाच उपाय करायचा आहे मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक वाटी भात शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ अजिबात घालू नये फक्त पाणी आणि तांदूळ फक्त भात एवढाच हवा की एक वाटी भात आपल्याला हवा आहे भात सकाळच्या वेळेस म्हणजे दुपारच्या बारा वाजेच्या आत तुम्ही शिजवून घ्यायचा आहे आणि बारा वाजेच्या आतच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर आपल्या मुलांना आपले एक दोन मुलं असतील मुलगी असेल तरी काही हरकत नाही आपण सगळ्यांना एका रांगेत खाली बसवून त्यांच्या वरून हा भात तुम्हाला ओवाळायचा आहे भात असा ओवाळायचा जसा आपण आरती ओवाळतो तसा आपल्याला फक्त एक राऊंड गोल फिरवायचा आहे आणि त्यानंतर तो भात आपल्याला घराच्या छतावर एखादे कागदावर किंवा पानावर ठेवायचा आहे किंवा छतावर ठेवणे शक्य नसेल तर घराच्या बाहेर तुम्ही एका साईडला तो पानावर किंवा कागदावर ठेवू शकता कावळ्यांसाठी तो भात तुम्हाला ठेवायचा आहे तर अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय तुमचे मुलं अठरा वर्षाचा खाली असतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता अठरा वर्षाचा वर असतील मोठे असतील तरी हा उपाय तुम्ही करू शकतात आईसाठी सगळेच मुलं एक समान असतात त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करावा सगळे दोष सगळे दुःख समस्या अडचणी निघून जातात अमावस्याच्या दिवशी हा उपाय नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद